नमस्कार मंडळी, आजच्या भागामध्ये आपण भेट देणार आहोत जग प्रसिद्ध अशा हंपी मधील विजय विठ्ठल मंदिराला आणि पाहणार आहोत तिथला 50 रुपयाच्या नोटेवरचा जो दगडी रथ आहे तो, तेथील म्युझिकल पिलर्स म्हणजे असे खांब ज्यामधून आपल्याला म्युझिकची म्हणजेच संगीताची निर्मिती करता येते आणि तेथील बरीच अशी अद्भुत शिल्पे। चला तर आजच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया। हे आहे विजय विठ्ठल मंदिराचे भव्य असे प्रवेशद्वार। याची थोडीशी पडझड झाली असली तरी आजच्या काळातही हे आपले देखूनपण टिकून आहे। आणि हाच तो भव्य असा विजय विठ्ठल मंदिराचा मंदिर परिसर। आत आल्यानंतर हा मंदिर परिसर पाहून आम्ही मंत्रमुग्ध होऊन गेलो। एका बाजूला असलेला हा भजनी मंडप तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये भजनाचे कार्यक्रम चालत असत। तर दुसऱ्या बाजूला एका कोपऱ्यामध्ये स्वयंपाकघर आहे आणि त्याच्या शेजारीच भोजनशाला आहे। हा आहे भव्य असा कल्याण मंडप। त्याच्याच बाजूला जो दिसत आहे तो दगडी रथ आहे आणि हाच आहे 50 रुपयाच्या नोटेवरचा दगडी रथ। मंडपाच्या मागील बाजूस आहे तो नवरंग मंडप आणि त्याच्या मागील बाजूस आहे आपले मुख्य विजय विठ्ठल मंदिर। चला आता एका एका गोष्टीची सखोल माहिती घेऊया। हे आहे दगडी तुळशी वृंदावन। गेली शेकडो वर्षे ऊन पाऊस वारा यांना सामर्थ्यपणाने तोंड देत हे आज इथे दिमाखात उभे आहे आणि हा दीपस्तंभाचा बेस आहे। यावरील दीपस्तंभ हा सध्या अस्तित्वात नाही आहे, परकीय आक्रमणांमुळे याची नासधूस झालेली होती। हे आहे प्रसाद पीठ। इथेच देवाला प्रसाद वाहिला जायचा, काही जण याला बळीपीठ सुद्धा म्हणतात। आणि हा आहे गरुड स्तंभाचा बेस। यावरील स्तंभ सध्या काळाच्या अवघात नष्ट झालेला आहे। आणि हाच तो जगप्रसिद्ध असा विजय विठ्ठल मंदिरातील दगडी रथ। चला आता याबद्दल आणखीन माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, शक्यतो विठ्ठलाच्या म्हणजेच विष्णूच्या मंदिरापुढे आपल्याला गरुडस्तंभ पाहायला मिळतो। येथे गरुडस्तंभ आहेच, परंतु त्याच्या पुढील बाजूस आहे एक भव्य असा दगडी रथ आणि ज्यामध्येच आपले गरुड महाराज विराजमान आहेत। मित्रांनो, कोणार्क येथील सूर्य मंदिरापुढील दगडी रथ जेव्हा राजा कृष्णदेवराय यांनी पाहिला तेव्हाच त्यांनी ठरवले असाच दगडी रथ हा हंपीमध्ये उभारायचा आणि तो त्यांनी उभारला। हा जो दगडी रथ आहे तो आधी वेगवेगळ्या रंगांनी न्हाऊन गेलेला असायचा, जसा काही केशरी, निळा, हिरवा, परंतु काळाच्या ओघामध्ये हे रंग लुप्त झालेले आहे। मित्रांनो, हे शिल्प रथाचे जरी असले तरी ते एका जागेवरून दुसऱ्या जागी नेले नाही जायचे। या रथाची चाके एकाच जागी माणसांनी रथ उचलून फिरवली जायची आणि हा रथ चालत आहे असा आभास निर्माण केला जायचा। नंतरच्या काळामध्ये काही अतिउत्साही पर्यटकांना लगाम घालण्यासाठी ही चाकेसुद्धा लॉक करून ठेवण्यात आलेली होती। आधीच्या काळी या रथापुढे घोड्यांची शिल्पे होती, परंतु काळाच्या ओघामध्ये ती नष्ट झाल्यानंतर इथे बाहेरून हत्तीची दगडी शिल्पे आणून लावण्यात आलेली आहेत। मुख्य चौकटीच्या आतून आपल्याला गरुड महाराजांची एक सुंदर मूर्ती पाहायला मिळते। अंधारामध्ये ती थोडीशी अस्पष्टच दिसते। रथाच्या एका बाजूला आपल्याला
नरसिंह महाराजांची मूर्ती पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला भगवान विठ्ठलांची मूर्ती पाहायला मिळते. कमरेवर हात ठेवलेली ही विठ्ठलाची मूर्ती पाहिली की आपल्याला पंढरपूरच्या विठोबाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. या रातासमोरील विजय विठ्ठल मंदिरामध्ये सध्या कोणतीही मूर्ती नाही आहे. ही मूर्ती सध्या कुठे आहे याबद्दल अनेक कथा आहेत, आणि त्या अनेक कथांमधील एका कथेप्रमाणे येथील मूर्ती सध्या महाराष्ट्रातील पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात आहे. परंतु खरे काय आणि खोटे काय हे आपल्या विठूमाऊलीलाच माहीत. चला आता आपण कल्याण मंडप कसा आहे तो पाहूया. या मंडपामध्ये राजघराण्यातील लोकांचे सणसमारंभ साजरे केले जात असत. यामधील प्रत्येक खांब बोलका आहे, ज्यावर विविध पौराणिक कथा कोरण्यात आलेल्या आहेत. चला आपण एक अशीच पौराणिक कथासुद्धा पाहूया. ही आहे भगवान हनुमान श्रीलंकेत गेल्यानंतरची कथा. हा दशमुख रावण तुम्ही पाहू शकता. खाली जेव्हा प्रभू हनुमान दशमुख रावणाच्या सेनेचा अहंकार नष्ट करत त्यांना पायदळी तुडवत होते ते चित्र शिल्पांकित करण्यात आलेले आहे. त्यांनी रावणाच्या सैन्याची धुळदान उडवलेली होती. त्यानंतर त्यांचे इंद्रजीत याबरोबर युद्ध झाले आणि यामध्ये ते मुद्दाम होऊन कैद झाले, जेणेकरून त्यांना रावणाच्या दरबारात जाता येईल. त्यानंतर दरबारात आल्यानंतर रावणाने त्यांचा अपमान केला आणि बसायला सुद्धा काही जागा दिली नाही. त्यामुळे प्रभू हनुमानांनी स्वतःच्या शेपटीचे सिंहासन करत ते रावणाच्यापेक्षा अधिक उंचीवर ठेवले आणि त्यानंतर रावणाने क्रोधित होऊन हनुमानाची शेपटी जाळायचा हुकूम दिला. ती जळकी शेपूट घेऊन प्रभू हनुमंतांनी संपूर्ण लंका जाळलेली होती आणि या खांबावर हाच सर्व प्रसंग शिल्पांकित करण्यात आलेला आहे. या खांबावर हिरण्यकशिपूच्या वधाचे शिल्प कोरण्यात आलेले आहे, जिथे भगवान नृसिंह खांबातून प्रकट होतात आणि भक्त प्रल्हादाला वाचवतात. यामध्ये भगवान नृसिंह आणि हिरण्यकशिपू यांच्यामधील युद्धप्रसंगसुद्धा दाखवण्यात आलेला आहे. आणि सर्वात वरती जेव्हा हिरण्यकशिपूचे फोड फाडण्यात येते तो प्रसंग शिल्पांकित करण्यात आलेला आहे. खरंच खूपच अद्भुत अशी ही कलाकुसर आहे. त्यानंतर आम्ही आमचा मोर्चा वळवला कल्याण मंडपाच्या मागील बाजूस असलेल्या सभामंडपाकडे. या सभामंडपामध्ये राजा, त्याचे अधिकारी आणि प्रजा यांमध्ये विविध गोष्टींवर चर्चा होत असे. येथील खांबसुद्धा खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत. चला त्यांची आता विशेषता जाणून घेऊया. इधर देख लो ये घोड़े का सवन. एक घोड़ा बॉक्स है ना ऐसा सवन रहता है. इधर देखो लगे शिव डमरू का. तबला. यह क्या स्कूल बेल, टेंपल बेल, स्कूल बेल. इधर चार ही पिलर में आते. नंतर आम्ही आमचा मोर्चा वळवला नवरंग मंडपाकडे, म्हणजे संगीत मंडपाकडे. येथे कलेनिगडित अनेक कार्यक्रम राजघराण्यातील लोकांसाठी सादर करण्यात येत असत आणि येथेच आपल्याला म्युझिक पिलर्स म्हणजे संगीताचे खांब पाहायला मिळतात, ज्यामधून संगीताची उत्पत्ती करण्यात येते. मित्रांनो, असे सांगण्यात येते की येथे 54 वेगवेगळ्या प्रकारचे खांब आहेत आणि त्यामधून प्रत्येक खांबामधून वेगवेगळ्या प्रकारचा ध्वनी येत असतो. हे खांब
भरीव आहेत की पोकळ आहेत याबद्दल सर्वसामान्यांना नेहमीच कुतूहल राहिलेली आहे. ब्रिटिशांच्या अंमलाखाली असताना एका ब्रिटिश अधिकाऱ्याने यामधील एक खांब फोडून काढलेला होता आणि फोडून काढल्यानंतर त्याला लक्षात आले की हे खांब आतून पोकळ नसून भरीव आहेत. आणि यावरूनच याची कल्पना येते की शेकडो वर्षांपूर्वीसुद्धा आपली शिल्पकला वास्तुकला किती प्रगत होती. या खांबांमधून संगीताची उत्पत्ती करण्यासाठी चंदनाच्या लाकडाचा वापर केला जायचा. त्याचबरोबर हातानेसुद्धा आपण हे खांब वाजवू शकतो. सध्या हे खांब आपण हाताने वाजवू शकत नाही, त्यामुळे आत्ता या खांबातून कशा प्रकारचा ध्वनी येतो हे पाहण्यासाठी मी तुम्हाला एक यूट्यूबवरचा जुना व्हिडिओ दाखवतो. फ्रॉग दिखता है देखा सर, है ना? फ्रॉग सर, ये देखो, ये ना मदर मंकी बेबी मंकी को ऊपर लेते हैं. हाँ सर, ये देखो शिवलिंग और सर्प, सांप है देखो, शिवलिंग और सांप है ना सर. ये देखो वो बड़ा सांप है देखो सर, दिखता है ना वो. ये देखो सर, दो पाँव है, टेल है, वो ना फ्लाइंग हनुमान. फ्लाइंग हनुमान जी. ओके. सर ये देखो, ये ना मदर मंकी बेबी मंकी को फीड करते है, दिखता है ना, फीड करते है, है ना ऐसा. इधर आओ सर, ये देखो ऐसे देखते है तो लाइन दिखता है सर, लाइन दिखता है देखो सर, है ना. इधर देखो हॉर्स, इस तरह कैसे, यहाँ से हॉर्स दिखता है ना. इधर ही एक हॉर्स है, दो हॉर्स है, एक लायन है. बाहेरील त्या सुंदर आणि तितक्याच अद्भुत शिल्पांचे निरीक्षण करून झाल्यानंतर आम्ही नंतर मंदिराच्याकडे निघालो. सुरुवातीलाच आपल्याला एक शिलालेख पाहायला मिळतो आणि चौकटीवरची ही सुंदर अशी गजलक्ष्मीची पट्टी पाहून मन भारावून जाते. चौकटीच्या दोन्ही बाजूला जय आणि विजय हे आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या आतील बाजूस असणाऱ्या सर्व खांबांवर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. खरंच हा समृद्ध वारसा पाहून मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जाते. मित्रांनो, आधी सांगितल्याप्रमाणे या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये मूर्तीच नाहीये. असे सांगण्यात येते की ही मूर्ती सुरुवातीला पंढरपूरवरून येथे आणण्यात आलेली होती आणि नंतर परकीय आक्रमण झाल्यानंतर ही मूर्ती पुन्हा एकदा पंढरपूरला नेण्यात आलेली होती. स्थानिक गाईडसुद्धा अशाच प्रकारची माहिती आपल्याला देत असतात, परंतु खरे काय आणि खोटे काय हे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या विटू माऊलीलाच माहीत. परंतु आपण भाग्यवान आहोत की ही विटू माऊलीची मूर्तीचे दर्शन आपल्याला आज आपल्या महाराष्ट्रात पंढरपुरात घेता येते. मित्रांनो, हा प्रदक्षिणा मार्ग सुद्धा विशेष असा आहे. हा थेट मंदिराला लागून नाहीये तर थोडासा तळघरात आहे. या प्रदक्षिणा मार्गाचे वैशिष्ट्य असे की मंदिराच्या चारी बाजूने पाण्याचे पाट आहेत. हे दगडी पाट बांधिवसी आहेत. सूर्यप्रकाश या पाटामधील पाण्यावर पडला की हा सर्व परिसर प्रकाशमय होऊन जातो. तसेच जेव्हा
वेगवेगळ्या प्रकारचे पडदे येथे वापरले जायचे, तेव्हा तेव्हा त्या पडद्याचा रंगाचा जो प्रकाश आहे तो या प्रदक्षिणा मार्गावर रिफ्लेक्ट होत असे. आहे की नाही विशेष असा हा प्रदक्षिणा मार्ग. मित्रांनो, पुढे दिसणारी वास्तू ही घोडे बाजाराशी संबंधित वास्तू आहे. याच ठिकाणी मंदिराच्या पुढे जगप्रसिद्ध असा घोडे बाजार भरवला जात असे, जेथे जगभरातून लोक आपले घोडे घेऊन येत असत आणि त्या बदल्यात मसाले आणि मौल्यवान पदार्थ घेऊन जात असत. मंदिराच्या खांबांवर सुद्धा येथील घोडे बाजारामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींची वेशभूषा केशभूषा शिल्पांकित करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रकारे घोडे कसे ओळखायचे याबद्दलची माहितीसुद्धा त्या खांबांवर आपल्याला शिल्पांच्या माध्यमातून पाहायला आजही मिळते. मित्रांनो, बाहेरील बाजूस आपल्याला एक पुष्करणीसुद्धा पाहायला मिळते. खूपच राजेशाही पद्धतीची ही पुष्करणी आहे. बाहेरील हा सभा मंडप तुम्ही पाहू शकता. या पुष्करणीमध्ये विविध सणांवेळी कोरॅकल बोट आणून देवाची मूर्ती या पाण्यांमध्ये मध्ये असणाऱ्या छोट्याशा मंदिराभोवती फिरून उत्सव साजरा केला जात असे. मित्रांनो, असे काहीसे आहे हे जगप्रसिद्ध असे विजय विठ्ठल मंदिर. आशा करतो की आज तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमची प्रत्येक कमेंट आम्ही वाचत असतो आणि त्यावर प्रतिक्रियासुद्धा देत असतो. चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.